किल्ले रायगडाच्या आसमंतात अनेक स्थळे आहेत जी आजही फारशी प्रसिद्धीच्या झोतात आलेली नाहीत, व यापैकी एक म्हणजे वाघबीळ अथवा नाचण टेपाची गुहा। ही गुहा पाचाडहून रायगडाच्या दिशेने येताना चित दरवाजाच्या विरुद्ध दिशेस असलेल्या एका डोंगरात समुद्र सपाटीपासून अदमासे 450 मीटर उंचावर आहे। ही गुहा नैसर्गिक असून तिचा काळ अश्मयुगापर्यंत मागे जातो। अश्मयुगात मानवाने या ठिकाणी निवास केल्याचे पुरावे संशोधकांना आढळले आहेत। या गुहेस वाघबीळ, नाचण टेपाची गुहा अथवा गन्स ऑफ पाचाड या नावाने सुद्धा ओळखले जाते, व हिचा वापर मानवी अधिवास, वन्य प्राण्यांचा अधिवास तसेच पहाऱ्याची चौकी म्हणून केला गेला होता। या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे हिला एकूण 3 तोंडे असून यातील 2 तोंडे पश्चिम दिशेस आहेत, व तिसरे आणि सर्वात मोठे तोंड हे पूर्वेस आहे, व येथूनच सध्या गुहेत प्रवेश करण्याचा मार्ग आहे। गुहेच्या आतील भाग प्रशस्त असून हवा व प्रकाश येण्यास विपुल जागा आहे, व एकावेळी या ठिकाणी 25 माणसे राहू शकतात। ऐतिहासिक काळात येथून पश्चिमेकडील पाचाड व पूर्वेकडील रायगडवाडी या रायगडाकडे येणाऱ्या 2 प्रमुख मार्गांवर नजर ठेवणे शक्य होत असे, आणि वेळ प्रसंगी या ठिकाणी तोफासुद्धा ठेवल्या गेल्याचे उल्लेख आढळतात। रायगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर घालणारी ही गुहा एकदा तरी पाहायलाच हवी।